एकदा काय झालं, एकदा मी जुनी गोष्ट रेल्वेने जात होतो गावाला, आणि त्या एकदा असंच कीर्तनाला तिकडे अमरावतीकडे जात असताना रेल्वेमध्ये एक महिला बसलेली होती, आणि त्या महिलेच्या बाजूला तिची अशी छोटीशी मुलगी, ही मया मुली आहेत ना अशा, त्या बडबड करतायत त्या, ह्या मुलींसारखी एक मुलगी बसलेली होती, पण ती एवढी बडबड नव्हती करत, शांत होती ती, हुशार होती ना ती. मग कारण ते हुशार असते ना तर ते बडबड नसतात करत, बरं का मुलांना, ते असं शांत बसतात देवासारखं. मग झालं काय, आता ते त्यांचाच कार्यक्रम आहे आज, त्याच्यामुळे मग ते आणि त्यांच्याशिवाय मजा बी नाही, मुलं देवा गरजी. हा असं आहे ते. तर मग झालं काय, मग त्या ताई अशा बसलेल्या होत्या, त्यांच्या बाजूला त्यांची छोटीशी मुलगी बसलेली होती, पण ती मुलगी पुस्तक वाचत होती. मला विशेष वाटलं, आता ऑनलाईनचा जमाना आहे, सगळं जग ऑनलाईन झालं, सगळीकडे ऑनलाईन कार्यक्रम आहे, मग असा या युगामध्ये ती छोटीशी मुलगी पुस्तक वाचते याचं मला विशेष वाटलं. मग मी त्या ताईला विचारलं, म्हटलं ताई एक गोष्ट विचारतो, म्हणे बोला ना म्हणे बाबा, म्हटलं तुम्ही बाजूला बसले आहेत, तुम्ही पुस्तक ते त्या पेपर वाचत होते त्या ताई, तुम्ही पेपर वाचताय याचं मला विशेष नाही वाटत म्हटलं, पण तुमची छोटीशी मुलगी आहे ती मुलगी काय करते, पुस्तक वाचते. तुमच्यापैकी तुमची आता एवढे सगळे माणसं इथे जमा झाले, एवढ्या माणसांपैकी कोणाचे मुलं पुस्तक वाचतात बोटवर कोण सांगा बरं, आणि मोबाईल मोबाईलवाला कितला आहे, गैर आहे असं येते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, मग त्या आईने त्या ताईने मला सांगितलं, महाराज ते असं आहे की ही जी सवय ही मी तिला लावली, मी जर मोबाईल जर घेऊन बसले असते तर तिने पण मोबाईलच मागितला असता, पण मी काय करते, मी पुस्तक वाचते, पेपर वाचते. मी ज्यावेळेस ही माझ्या पोटामध्ये होती त्यावेळेस मी काय करायचे, अभ्यास करायचे, टी व्ही नव्हते पाहत, हा नाहीतर इकडं टी व्ही लावून द्यायचा आणि सुनबाईला तिकडं पाय सुनबाई मालिका पाय, मग ते टी व्हीमध्ये ते चालू राहतं, कोणी त्या बाईने सासूने कसं फसवलं, मग ते कसं ते सुनबाईने त्याच्यातून सोडली, आणि सगळ्या टी व्ही सिरियलमधल्या ज्या सुनबाई आहेत त्या सगळ्या गरीब आहेत. तुम्हाला सगळ्यात गरीब जर बाया पाहिजे असतील, एकदम गरीब गरीब बाया ज्यांचं कुठंच काही व्यवस्थित सगळं वागणं व्यवस्थित आहे, आईवडिलांना सांभाळतात, इकडं मायबापाला बी जपतात, इकडं सासू सासऱ्याचा बी जीव लावतात, त्यांची सेवा करतात, नवऱ्याला उठून बोलत नाही, अशा चांगल्या चांगल्या बाया जर तुम्हाला पाहायच्या असतील ना तर त्या मालिकेमध्ये पाहायला भेटतील तुम्हाला. खरी गोष्ट आहे का नाही, हा तिथं आहेत ना, तिथं सगळं चांगलं दाखवलं जातं. मग आपण काय घेतो, तिने घेतो, आपण काय घेतो, मग तिने इले कसं फसाडलं, मग बायाच नाही चर्चा दुपारली वाटावं, बाकी नाही बाया वावर मागेत का, मग रिकामे राहतेस का हो बी, तर ती अमुक अमुक सिरियल जर का, मग माय रात्री तर रात्री ते कितला द्यास ना बांधल्या वयना, बांधले त्याच ना गरमा वयना, तर आपली येस ना चर्चा येस ती रंगडी राहिली, खरंय का नाही ही गोष्ट. म्हणजे कोणत्या लोकांविषयी चर्चा करता येते, जे टी व्हीतले ज्यांनी यांना कधी पाहिलं नाही, हे त्यांना रोज पाहतात टी व्ही मध्ये, पण त्यांनी यांना कधी पाहिलं का, ते ओळखतात का तुम्हाला, ओळखतात का सांगा बसलेले बा, ओळखतात का, हा नाही ओळखत ना, हा ते कुमकुम भाग्य वगैरे त्याच्यातले बाया ओळखतात का तुम्हाला, कोणते कोणते सिरियल पाहता तुम्ही सांगा, पटापटा नाव मला माहिती नाही तुम्ही सांगा बरं, हा हा गोपीची मालिका आहे, परत ते मिलिटरीवाल्याची पियाची मालिका, हा असे ते बरेच आहेत, असो आपल्या तिकडे जायचं नाही. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार काय देताय, जुना काळ होता, जुना काळ होता महाराज, त्यावेळेस अवस्था अशी होती, आऊट टी व्ही तर जाऊ द्या, या स्त्रिया धर्मापासून वंचित होत्या, टी व्ही नाही आता आमच्या गोष्टी आता आताच्या गोष्टी आहेत,
परंतु धर्मापासून दूर ठेवण्यात आलं तर 850 वर्षांपूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी क्रांती केली आणि त्यावेळेस स्वामींनी त्या स्त्रियांना तो अधिकार दिला। श्री क्षेत्र डोमेग्राम या ठिकाणी स्वामींचं वास्तव्य होतं। स्वामी बसलेले आहेत ओट्यावर आणि काही महिला मंडळी स्वामींच्या आजूबाजूला बसलेले आहेत। सारंग पंडित नावाचे एक ब्राह्मण येतात, पैठणचे आहेत ते, श्रीमंत आहेत एकदम। त्यांनी स्त्रियांना बघितलं आणि त्यांना विशेष वाटलं। ते काय म्हणतात, कैसिया गुलगुलिया गोसावियांपासी बैसलिया असते, कशा गुलगुलिया बसल्या म्हणे देवाजो, या ते काढून देवा यांना कुठं कानड देशामध्ये हाकलून देवा म्हणे, तिकडं कर्नाटकात तेलंगणामध्ये तिकडं हाकलून देवा म्हणे यांना, आणि आपण असीच का गोसावियांपासी आणि आपण देवाजवळ राहावं म्हणे। देवाने त्यांच्यासाठी सर्वज्ञ म्हटल्यानंतर सर्व काही जाणणारा परमेश्वर त्या परमेश्वराने ओळखलं, अरे असं याच्या मनामध्ये आलं। सारंग पंडित समोर आले आणि समोर आलेले सारंग पंडिताला स्वामी काय म्हणतात, बट्टो तुमचा काय जीव आणि यांचा काय जीव लिया, तुम्ही म्हणजे तुमचा तुमच्या शरीरामध्ये जीव आहे आणि यांच्या शरीरामध्ये जीव नाही का, तुमचे उद्धरिता अनेक देव आणि याचे उद्धरिता काय अनेक देव, तुमचा उद्धार करणारा वेगळा देव आणि यांना उद्धार करणारा काय वेगळा आहे का, उद्धार तर करणारा आहे परमेश्वर एकच आहे ना, मग ऐसा भेदा भेद का अशा प्रकारचा भेद मनात का आणता। त्यावेळेस त्यांना लाज वाटू लागली की मी आपण मनामध्ये कशा पद्धतीने चिंतन करत, हा अधिकार देवाने त्यावेळेस तुम्हाला दिला। तर आता त्या अधिकाराचा उपयोग कसा करायचा हे तुमचं तुम्ही बघा, कारण जुन्या काळामध्ये बघा तुम्ही, जुन्या काळामध्ये महिला मंडळी ज्यावेळेस सकाळी लवकर उठायच्या, सकाळी जुन्या काळातली गोष्ट आहे ती, लवकर उठायच्या तेव्हा आता उठतात का नाही ना, कितला वाजला होता सुनबाई, दोन चार म्हातारा बाया सांगा बरं तुमचं सांगा किती सात वाजायला बिंदास असो, तर मग ते जुन्या काळातली ही मंडळी लवकर उठायची आणि ते सकाळी सकाळी त्यांचा ते दळणाचा कार्यक्रम चालू होऊन जायचा। चक्क्या नव्हत्या जुन्या काळामध्ये, तर तो देव आणि ते चक्कीवर दळण दळता 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 ते भजन चालू होऊन जायचं। कोणतं भजन होत ते, सुंदर वाजे जाते गाते सुंदर वाजे जाते गाते सुंदर वाजे जाते गाते सुंदर वाजे जाते गाते सुंदर माझे जाते ग इतक ते इतक छान वाटायचं ज्यावेळेस सकाळी सकाळी त्या ओव्या कानावर पडायच्या आणि त्या महिला मंडळी सासू सुनबाई त्या बसायच्या आणि ते जातं चालू जायचं। जातं जातं माहिती ना कुठं जात नाही तिथंच राहतं, तर त्याला काय म्हणतात, हा हा जात नाव पहा तुम्ही किती तर तरचे बसची बसती का ती, हा तिला काय म्हणतात बसची